हॅलो फ्रेंड्स, मी श्रुतिका. आज आपण बनवतो आहे मांदेलीचं सार. मांदेली मी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. सारासाठी प्रथम वाटण तयार करतो आहे. आता सारासाठी मी आधीच 10 ते 15 मिनटं आधी संकेश्वरी मिरची, धणे आणि कच्ची बडीसोप हे भिजत घातलं होतं. तेच मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलं आहे. आणि आता इथे मी घेतले 2 मोठे टोमॅटो आणि 1 छोटासा कांदा. दोन्ही पण मी चिरून घेतलं आहे. 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 वाटी ओलं खोबरं. खोबऱ्याच्या नंतर आता आपण टाकतो ह्याच्यात हळद. पाण्याच्यात ॲड करतो आहे पाणी. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घ्यायचं आहे. टोप चांगला गरम झाला आहे. आता आपण टाकतो तेल. तर मी ह्याच्यात टाकला कांदा आणि कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. वाटण जे आपण आता करून घेतलेलं मी ते टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकून आता आपण ह्याच्यात टाकतो आहे मीठ. आणि चांगलं आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता साराला चांगली एक उकळी आली पाहिजे. उकळी आल्यानंतरच आपल्याला जी मी साफ केलेली मांदेली आहे ती आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यात मांदेली टाकून घेतो आहे. आता आपण ही कोकमा घेतली आहे ती आपण ह्याच्यात ॲड करतो आहे. सारामधल्या मच्छीला आगळू लावलेलं नसेल तरी चालेल, कारण आपण सारामध्ये कोकमा टाकतोच. 7 ते 8 मिनटं हे चांगलं मी उकळी आणून शिजवून घेतलं आहे सार. आता हे सार तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.